डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी इथे साहिल ची। पंचवीस धावा। हा चांगला फटका आहे तौसिफचा, येतील सहा धावा षटकार। धन्यवाद डीजे। या षटकारांनी सहा धावा येत आहेत, सहा धावांनी धाव संख्या होती 31 धावा। चौथं षटक आहे, आणखीन एक मोठा फटका। क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू जाईल सी मा रे शा पार। तौसिफच्या बॅट मधून षटकार। सदोतीस धावा इथे पाहायला मिळत आहेत। सर टीम मीटिंग जास्त वेळ देऊ नका सर। चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक। दोन धावा इथं कंप्लीट केला जात आहेत। जीशान गोलंदाजीसाठी पाहायला मिळते। सैफुल्ला हा खराब स्ट्रोक, फुलटा चेंडू होता। सगीर आहे क्षेत्ररक्षक, एक धाव। एकरी धाव, एकरी धाव आणि धावत संख्या होते 40 धावा। चाळीस धावा, शेवटचं षटक सुरू आहे। जीशान मॅन फ्रॉम मसळा, पण तो यावेळेस रायझिंग स्टार मसळाच्या विरोधात गोलंदाजी करतोय। आद्या रायझिंग स्टार साठी तो गोलंदाजी करतोय। संजय बोरकर आणि सुशांत बोरकर आद्या रायझिंग स्टारचे ओनर आपल्याला पाहायला मिळतील। उजाष्टीच्या बाहेर पंच वळतात आमच्या बाजूने, अर्थात गोलंदाज जीशानला दंडित केले जाईल। एकेरी धाव इथे व्हाईटच्या स्वरूपात मिळेल। धाव संख्या होती 41 धावा। क्षेत्ररक्षणात बदल केले, धाव संख्या आहे 41 41 जीशान तौसिफसाठी। हा चांगला फटका आहे यस तौसिफच्या बॅट मधून, येतोय चेंडू षटकार सहा धावा।
धन्यवाद डीजे। जीशान तौसीफ साडी आणखीन एक मोठा फटका तौसीफच्या बॅट मधून आज चौथा षटकार डीचे धन्यवाद डीजे सगळ्यांना लग्नाला घेऊन गेला डीजे वाला। धाव संख्या होते 53 धावा अर्धशतक पूर्ण होते रायझिंग स्टार मसळाचं खराब गोलंदाजी जीशानची। हरियाणा स्पोर्ट अब्दुल आपल्याला विनंती आहे आमच्या आयोजक मयुरेश महेकरांची भेट घ्यायची आहे जीशान। आणखीन एक मोठा फटका जबरदस्त चेंडू स्ट्रोक चेंडू सी मा रे सा पार षटकार धन्यवाद डीजे धन्यवाद। पाचवा षटकार तौसीफ दफेदार जवाड मधून चौथा षटकार पाच चेंडूत पाच षटकार इथे खेळलेत काय फलंदाजी केली तौसीफनी। हा स्लोवर वन जबरदस्त फलंदाजी कॅप्टन नॉक इथे पाहायला मिळाला तौसीफ दफेदारचा जबरदस्त फलंदाजी 10 चेंडू 33 धावा कुठल्या तौसीफनी। धन्यवाद डीचे श्रीवर्धन प्रीमियर लीग एसपीएल 2022 सीझन 1 साठी आम्हाला सन्माननीय जाफर अनवरी यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेकरता 1000 रुपयाचं अर्थसहाय्य आले तर जाफर भाई अनवरी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार। हे सन्माननीय मंगेशजी मांजरेकर यांच्याकडून सुद्धा तब्बल 2100 रुपयाची भव्य देणगी आमच्या स्पर्धेकरता आले त्याचे सुद्धा मनपूर्वक आभार। ते सन्माननीय संजयजी सातनाक।